गेटवेल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मंचर इथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत रुग्णांसाठी मोफत उपचार सुविधा सुरू करण्यात आली आहे. कोविड संसर्ग झालेल्या रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय. आंबेगाव तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते. अनेक कोरोनाबाधित रुग्णांना उपचार घेण्यासाठी पुणे शहरामध्ये जावं लागते. मात्र आता मंचर येथील डॉक्टर साळी यांच्या गेटवेल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इथे कोविड रुग्णांसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुरू करण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे. यामध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना 24 तास तज्ज्ञ डॉक्टर आणि स्टाफची सुविधा मिळणार आहे. तसेच सेंट्रल ऑक्सिजन बायपॅप मशीन आयसोलेशन स्वतंत्र रूम 22 कंपन्यांचे मेडिक्लेम्स यासह सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. नमस्कार, मी डॉक्टर योगेश श्रीमंतीकर. आपण मंचर गेटवेल हॉस्पिटल येथे कोविड सेंटर DCSC सेंटर सुरू करत आहोत. त्या कोविड सेंटरमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आपण कोविड पेशंटचा पेशंटवरती मोफत उपचार करणार आहोत. आपल्याकडे गेटवेल हॉस्पिटलमध्ये जनरल वॉर्ड, स्पेशल रूम आणि अतिदक्षता विभाग याच्यामध्ये व्हेंटिलेटरचाही समावेश आहे. हे सर्व उपलब्ध आहे आणि या सर्व सुविधांचा वापर करून आपण कोविड पेशंटवरती योग्य ते उपचार मोफत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझे सहकारी डॉक्टर चौरे अजून याबद्दल माहिती देतील. नमस्कार. आपल्या मंचर शहरामध्ये गेटवेल हॉस्पिटलमध्ये आपण कोविड रुग्णांसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोविड रुग्णांना मोफत उपचार देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. तरी सर्व रुग्णांनी सर्व कोविड पॉझिटिव्ह रुग्णांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी आमची विनंती आहे. आपल्याकडे जनरल वॉर्ड, अतिदक्षता विभाग आणि गरज पडल्यास व्हेंटिलेटरची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. तर कोविड रुग्णांसाठी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपचार देण्याचा आपण उपक्रम या ठिकाणी राबवणार आहोत. तरी कृपया सर्वांनी या योजनेचा खूप लाभ घ्यावा. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर.